नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एकदा डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डेली बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीचे मुवमेंट राहू शकते, बँक निफ्टीचा ऑप्शनचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठं आहे, या सर्व गोष्टींची चर्चा जी आहे ती मित्रांनो काय करत असतो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय दर्जेदार आणि क्वालिटी कंटेंट जे आहे तुम्ही काय करणार आहे तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मित्रांनो, कालचं फ्रायडेचं मार्केट जे आहे ते हायली वोलाटाईल मार्केट होतं. तुम्ही जर माझा फ्रायडेचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की मी फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकं काय सांगितलं होतं आणि त्यानुसार एक्झॅक्ट जे आहे ते मार्केटमध्ये काय झालं होतं त्या ठिकाणी घडलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मी फ्रायडेला जे कॉल दिले होते हे पहिल्यांदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या किंवा त्याचा विचार करा. म्हणजे तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जो आहे प्रीमियम टेलिग्राम चॅनल वगैरे जर जॉईन करायचं असेल तर त्याचा डेफिनेटली फायदा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला फ्रायडेला जे आहे ते 9:19 34,500 पीई जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी बाय करायचा होता. माझा एसएल 20 पॉईंटचा होता. मित्रांनो, हा पीई 9:20 ऍक्टिव्ह झाला होता. त्यानंतर ह्या पीईन मित्रांनो काय केलं तुम्ही स्वतः देखील हे सगळं अनुभवलेलं आहे. मित्रांनो, ह्या पीईन नंतर जो हाय केला होता तो 380 हाय केला होता. 380 हाय केल्यानंतर मी तुम्हाला इथं प्रॉफिट बुक करून एक्झिट करायला सांगितलं होतं. मित्रांनो, मी हा कॉल दिल्यानंतर तुम्ही चांगला प्रॉफिट केला, मला खूप छान वाटलं. मित्रांनो, त्यानंतर मी सर्वात महत्वाची तुम्हाला जी इन्स्ट्रक्शन दिली होती हे पहिल्यांदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, मी 9:31 आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रीमियम चॅनलला सांगितलं होतं बँक निफ्टी 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि मित्रांनो त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो गेम चेंजर होता. 9:31 मी हे सांगितलं होतं. काय सांगितलं होतं मित्रांनो, मी 9:31 मी टेलिग्राम चॅनलला काय सांगितलं होतं हे पहिल्यांदा तुम्ही काय करा समजून घ्या. म्हणजे आपल्या लेवल काय दर्जेचे आहेत, आपले क्वाल काय क्वालिटीचे आहेत आणि बँक निफ्टी कशा पद्धतीनं काम करतोय हे तुमच्या काय होईल त्या ठिकाणी लगेच लक्षात. मित्रांनो, 9:31 बँक निफ्टी कुठं होता हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. 9:31 बँक निफ्टी कुठं होता मित्रांनो? तर मित्रांनो, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला या ठिकाणी बघा, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर म्हणजे मी कधी सांगितलं होतं आणि काय सांगितलं होतं हे समजून घ्या तुम्ही. म्हणजे अशा इन्स्ट्रक्शन तुम्हाला अडवान्स मध्ये कुणीही कुठल्याही टेलिग्राम चॅनल वरती देणार नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 9:31 मित्रांनो, ओके, 9:31 बँक निफ्टी कुठं होता? 9:31 इथं होता. ज्या वेळेला मित्रांनो बँक निफ्टी 34,627 होता, कितीला बँक निफ्टी ज्या वेळेला मित्रांनो या ठिकाणी होता त्यावेळेला मी बँक निफ्टीच्या आपल्या प्रीमियम चॅनलवरती सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी जो आहे हा बेरिश आहे. 9:31 बघा, इथं 9:31 हा मी मेसेज टाकला होता आणि त्याच वेळेला मित्रांनो मी सांगितलं होतं 34,800 आणि 34,900 रेजिस्टन्स तयार झालाय आणि त्यावेळेला सांगितलं होतं मित्रांनो मी हे बघा काय मेसेज टाकला होता. 9:33 इफ बँक निफ्टी ब्रेक 34,500 लेवल टार्गेट 34,100, 500 जर ब्रेक झालं तर बँक निफ्टी 34,100 येणार म्हणून सांगितलं. हे कधी सांगितलं होतं? 9:33 सांगितलं होतं. आणि मित्रांनो 9:33 बँक निफ्टी कुठं होता एकदा चार्टवर बघा. 9:33 मित्रांनो ज्या वेळेला बँक निफ्टी 34,600 होता त्यावेळेला मी सांगितलं होतं बँक निफ्टी 34,100 जाणार आहे आणि त्या दृष्टीने कितीतर लोकांनी पोझिशन ऑलरेडी क्रिएट केल्या होत्या. मी नंतर एक पुटचा दिला ऑप्शन दिला होता त्याच्या अगोदर लोकांनी ह्यूज प्रॉफिट जो आहे तो काय केलाय काढलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बघा त्यानंतर मी काय सांगितलं होतं टेलिग्राम चॅनलला मित्रांनो, ओके, बँक निफ्टी 34,470 खाली जर गेला तर सेल करा म्हणून सांगितलं आणि ही वरील रेंज जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत पीई खरेदी करू नका. ही रेंज ब्रेक केल्यानंतर मी स्वतः मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी 34,100 पीई बाय करायला सांगितलं होता. 210 एसएल होता. ह्या ऑप्शन मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला 274 हाय करून दिला. 274 हाय केल्यानंतर मी मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्षमतेनुसार प्रॉफिट बुक करा झालं. मित्रांनो तुम्ही हे जर दुसऱ्या टेलिग्राम चॅनलमध्ये असता तर तिथं मेसेज बघितला असता आपल्या ऑप्शननं 600 रुपयाचा हाय केला, 700 रुपयाचा हाय तयार केला. मित्रांनो मी जिथं प्रॉफिट बुक करायला सांगितलं मी तेवढंच माझं टार्गेट कन्सिडर करतोय. त्यानंतर तो ऑप्शन 1,000 पॉईंट जरी वाढला तर ते माझं क्रेडिट नाही असं समजतंय. कारण का मी तुम्हाला किती प्रॉफिट दिलं हे माझ्या दृष्टीने काय मित्रांनो त्या ठिकाणी महत्वाचं आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. ओके,
त्यानंतर मग हे बँक निफ्टी कुठे गेला हे सगळं मी काय केलं होतं 233 288 300 ला गेल्यानंतर मग तुम्ही 100% प्रॉफिट तुम्हाला बुक करायला सांगितलं होतं हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो तुम्हाला जर या पद्धतीचे दर्जेदार क्वालिटी जर कॉल हवे असतील, तुम्हाला जर माझ्यासोबत काम करायचं असेल तर साधं सिंपल तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो मी काय केले, माझं झिरोदा आणि अपस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले, त्याद्वारे तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला टेलिग्राम चॅनलला ऍड करा म्हणून सांगा. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला ऍड करतोय. मित्रांनो क्वालिटी स्टॉक असतील, बँक निफ्टी ऑप्शनचे कॉल असतील, हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्या ठिकाणी काय होतं त्या ठिकाणी लाईफ टाईम भेटतील. मित्रांनो काय म्हणतोय लाईफ टाईम. मित्रांनो मंडेला जर आपल्याला बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा सर्वात महत्वाचा जो डेटा समजून घ्यावा लागेल तो आहे ऑप्शन चेनचा डेटा. मित्रांनो ह्या ऑप्शन चेनच्या डेटामध्ये अशा पद्धतीचं सेटअप तयार झालंय, अशा पद्धतीची मुवमेंट तयार झाली की तुमचा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचं सेटअप आहे. मित्रांनो मंथली एक्सपायरी मध्ये आपण एंटर करतोय, 24 जूनला मंथली एक्सपायरी आहे. या पार्श्वभूमीवर बँक निफ्टी मध्ये जे कॉल रायटिंग झाले ते जास्त आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे मार्केटमध्ये अजून देखील हायर साईडला सेलिंग प्रेशर क्लिअरली बँक निफ्टीमध्ये व्हिजिबल आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो याही पेक्षा सर्वात महत्वाचं काय ते सांगतोय, बँक निफ्टीचा जो चेंज इन ओवाय झालाय फ्रायडेला तो मात्र खूप खतरनाक झालाय. मित्रांनो काय म्हणतोय मी, तो मात्र खूप खतरनाक झालाय. 34,500 मित्रांनो अजूनही स्ट्रॉंग कॉल रायटर उभा आहे. आणि समजा मार्केटनं जर 34,500 जर रेंज ब्रेक केली तर मित्रांनो बँक निफ्टीला 35,500 कुठलाही अडथळा नाही. 35,500 जर निघाला तर 36,000. आणि मित्रांनो डाऊन साईडला देखील हीच मुवमेंट आहे. म्हणजे कॉल रायटिंग जे झाले मित्रांनो यातल्या जास्त तर पोझिशन हेज आहे. ज्या फार द ओटीएमला तुम्हाला दिसतंय 37,600 असेल, 37,000 रेंजला जो टॉवर दिसतोय, किंवा इकडं 30,900 असेल, 32,000 असेल, 35,000 ह्या रेंजला जे पुट रायटिंग झाले हे हेज साठी झालेलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो एवढं लक्षात ठेवा की मंथली एक्सपायरीच्या ह्याच्यामध्ये रेंज जी बँक निफ्टीची ती खूप वाईट झाली. इव्हन मी फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, एक तर फ्रायडे मंडे किंवा मंगळवारी ह्या 3 दिवसामध्ये बँक निफ्टी 1,000 पॉईंटच्या मुवमेंटसाठी रेडी आहे. आणि तो फ्रायडेलाच काय केलं बँक निफ्टीने तुम्हाला 1,000 पॉईंटपेक्षा जास्तीची मुवमेंट जे आहे ते काय केली होती त्या ठिकाणी मित्रांनो दिलीच होती. म्हणजे सोमवार मंगळवारी देखील मार्केटमध्ये वाईड स्विंग जो आहे लो हाय जो आहे तो तयार होणं मित्रांनो त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात. मित्रांनो आपल्याला जर सोमवारी बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा डेटा मित्रांनो तुमच्यासाठी गेम चेंजर असणार आहे. कारण तुम्ही जोपर्यंत FIच्या डेटाला समजून घेणार नाही, रीड करणार नाही, तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये पैसा कमवायचं विसरून जावा. किमान ऑप्शन बाईंग करून जा. मित्रांनो ऑप्शन बाईंग मध्ये फक्त 7 ते 8-10 मिनिटाचा गेम असतो. त्या 8 ते 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये असाल तर तुमचा पैसा बनतो, अदरवाईज तुमचा बँक निफ्टीमध्ये पैसा बनत नाही हे पहिल्यांदा लक्षात. त्यामुळे एनी हाऊ तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये पैसा बनवायचा असेल तर ऑप्शन बायरला खूप काळजीपूर्वक ट्रेड करावा लागतो, प्रॉपर सेटअप लावून बसावा लागतो, त्याच वेळेला ऑप्शन बायरचा पैसा बनतो. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 18 तारीख असेल किंवा पाठीमागच्या 10 तारखेपासून 11 तारखेपासून बँक निफ्टीमध्ये काय झालं एकदा बघा. मित्रांनो 11 तारखेपासून कंटिन्यू बेसिसवर बँक निफ्टीमध्ये इंडेक्स फ्युचर मध्ये FIच्या शॉर्ट पोझिशन आहेत. दररोज त्यांनी 900 कोटी, 121 कोटी, 2,637 कोटी, 11 कोटी, 586 कोटी, 377 कोटीचा माल जो आहे तो काय केलाय विकलाय. मित्रांनो फ्रायडेच्या मार्केटमध्ये मार्केटनं काय केलं, हे जे शॉर्ट होते ते शॉर्ट लोअर साईडला मार्केटमध्ये कव्हर झालेत हे पहिल्यांदा समजून घ्या. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. मंथली एक्सपायरी मध्ये आपण एंटर करत असताना हे जे काय पूर्वी शॉर्ट करण्यात आले होते बँक निफ्टीमध्ये ह्यूज शॉर्टिंग होतं, ह्या शॉर्ट मध्ये तर त्यांनी प्रॉफिट बुक केलंच, पण त्याचबरोबर मित्रांनो लोअर साईडला त्यांनी फ्युचरचे शॉर्ट कव्हर केलेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो स्टॉक फ्युचर मध्ये त्यांच्या पोझिशन नाहीत, स्टॉक फ्युचर मध्ये थोडा पैसा त्यांनी 1 CR फक्त अमाऊंट काढले शॉर्ट केले. म्हणजे याचा अर्थ काय, आतापर्यंत मित्रांनो फ्युचर मध्ये जे आहे ते बाईंग करत होते, पण आता इथं त्याचं पण प्रमाण कमी केलंय. इंडेक्स ऑप्शन मध्ये मित्रांनो 2 दिवसापासून त्यांनी सेलिंग केलंय आणि स्टॉक ऑप्शन मध्ये तर कंटिन्यू त्यांचं सेलिंग आहे. मित्रांनो हे कुठं ना कुठं इंडेक्शन आहे, इंडेक्शन तुम्हाला मार्केटमध्ये डायरेक्शन दिसते क्लिअरली. मार्केट खूप मोठ्या स्विंग साठी वाईल्ड स्विंग आहे ते बँक निफ्टीमध्ये मंडेला मंगळवारी किंवा बुधवारी येणार आहेत. आणि ही जी एक्सपायरी आहे मित्रांनो ही खूप हायली वोलाटाईल असेल. तुम्हाला जिथं एक्सपेक्टेशन नसेल, जिथं अपेक्षा नसतील तिथपर्यंत तुम्हाला इंडेक्स जो आहे तो अपसाईडला आणि डाऊन साईडला घेऊन जाण्याची तयारी जी आहे त्या FIच्या डेटामध्ये क्लिअरली दिसते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, खूप डिटेल डेटा असतो, ह्या डेटाचं खूप इंटरप्रिटेशन करावं लागतं.
किती कॉल शॉर्ट केले हे फक्त अमाऊंट दाखवले मी मित्रांनो तुम्हाला, किती शॉर्ट कव्हर केले, किती शॉर्ट लॉन्ग केले, किती पुट लॉन्ग केले, किती पुट कव्हर केले, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला अनालिसिस करायचं असतं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टींचं मित्रांनो डिसिजन घ्यायचं असतं. हे मित्रांनो इथं जे बँक निफ्टी मध्ये आज जे कॅन्डल तयार झाले हे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार झाले, हे पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करा लक्षात घ्या. मित्रांनो मंडे साठी मार्केटचा ग्लोबल मार्केटचा सेटअप जर पॉझिटिव्ह असेल, तिथं कुठलाही निगेटिव्ह सेंटिमेंट नसेल, तर सोमवारी आपल्याला मित्रांनो बँक निफ्टी मध्ये बाय साईडला पोझिशन जी आहे ती काय करायची त्या ठिकाणी मित्रांनो घ्यायचे आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो मंडेला बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करत असताना बँक निफ्टी जर गॅप ऑफ ओपन झाला तर हा एक एरिया आहे मित्रांनो मंडेला बँक निफ्टी, त्या एरियामध्ये तुम्हाला एनी हाव कुठल्याही कॉस्ट वरती ट्रेडिंग करायचं नाही हे पहिल्यांदा, हा नो ट्रेड झोन एरिया आहे हे पहिल्यांदा. आता तुम्हाला वाटेल सर हे तुम्ही नो ट्रेड झोन एरिया का देताय, काही लोकांना पडू शकतो प्रश्न, बरोबर आहे का. मित्रांनो तुम्हाला जर मार्केटमधून पैसा बनवायचा असेल तर हे बँक निफ्टीचे रेंज किंवा एरिया जे आहे ते डिफाईन करावं लागतील, कुठल्या एरियामध्ये आपल्याला फायदा होणार आहे, कुठल्या एरियामध्ये मार्केट गेल्यानंतर आपला लॉस होणार आहे हे तुम्हाला जोपर्यंत कळणार नाही मित्रांनो तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये पैसा कमवू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके आणि कमवायचं असेल तर त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं हे पण लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टी जर सोमवारी 35,099 च्या वरती जर निघाला तर मी बँक निफ्टीमध्ये बायचा कॉल घेणार आहे, सीई मध्ये काय करणार आहे मला पोझिशन. आता काय लोकांना वाटतं की सर सोमवारी जर आपल्याला बँक निफ्टी 35,900 वर चालला, सॉरी 35,100 च्या वरती जर चालला तर आपल्याला कॉल बाय करायचा, मग कुठला बाय काय बाय कॉल करायचा ते पण सांगा ना असं तुम्हाला वाटतं. मित्रांनो तुम्ही कोणताही कॉल बाय करा काही फरक पडत नाही, पण ह्याच्यामध्ये एक लॉजिक असतं मित्रांनो. तुम्ही ज्या वेळेला कॉल साईडला कॉल बाय करता प्रत्येक दिवसाची स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करण्याची पद्धत वेगळी असते मित्रांनो, हे तुम्हाला माहित नसतं बऱ्याच. आणि तुम्ही कुठला पण ऑप्शन काय करता बाय करता आणि तिथं तुम्हाला वाटतं की बाबा आपण कॉल घेतला आपण आपल्या ऑप्शनचा प्रीमियम वाढला नाही, का वाढला नाही मित्रांनो, तिथं डेल्टा किती आहे बघा त्या ऑप्शनचा, टाइम डिके किती आहे बघा तिथं, त्याशिवाय तुमचा पैसा बनणार नाही कुठलाही ऑप्शन खरेदी करून विनाकारण. त्यामुळे विनाकारण ऑप्शन बाईंग करत बसू नका, त्यासाठी खूप टेक्निकल गोष्टीची आवश्यकता असते हे पहिल्यांदा मित्रांनो. ह्याच्या जर वरती बँक निफ्टी निघाला तर मला जरूर बँक निफ्टीमध्ये एक चांगली मुवमेंट जी आहे ते अपसाईडला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माझ्यासाठी बँक निफ्टीमध्ये, या ठिकाणी जर बँक निफ्टीचा मी थोडा मोठ्या टाइम फ्रेमवर जर चार्ट ओपन केला तर इथे एक मित्रांनो ट्रेंड लाईन आहे. ओके ही ट्रेंड लाईन उद्या देखील माझ्यासाठी महत्वाची असणार आहे. मित्रांनो बँक निफ्टी ह्या ट्रेंड लाईनला जरूर मंडेला टच करायचा प्रयत्न करू शकतो, म्हणजे बँक निफ्टी जरूर मित्रांनो एकदा 35,000 जाण्याची कपॅसिटी राखतोय. ज्या पद्धतीचं ऑप्शन सेटअप, ज्या पद्धतीचं ऑप्शन चेंज झाले, ज्या पद्धतीचं FIच्या पोझिशन चेंज झाले, ते क्लिअरली कुठं ना कुठं इंडिकेशन आहे मित्रांनो त्याचं लक्षात घ्या. मग हे जर इंडिकेशन असेल मित्रांनो मार्केटमध्ये तर आपल्याला उद्या कॉल साईडला जी पोझिशन घ्यायची ही कुठून घ्यायला सांगितलंय मी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 35,100 ही जी लेवल आहे, सॉरी एकच मिनिट 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चार्ट ओपन करतो. हा आपल्याला जो उद्या लेवल घ्यायचा मित्रांनो बँक निफ्टी मध्ये जो उद्या कॉल ऑप्शन बाय करायचा किंवा जिथं आपल्याला एंट्री घ्यायची ऍक्च्युअली ही कुठून एंट्री घ्यायची आहे बँक निफ्टी मध्ये, तर ही एंट्री खूप महत्वाची असणार आहे तुमच्यासाठी मित्रांनो. ओके ह्या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी निघाला तरच तुम्ही काय करा त्या ठिकाणी ट्रेड टाका, अदरवाईज बँक निफ्टी मध्ये त्या ठिकाणी ट्रेड तुम्ही टाकू नका हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे साधारणतः ही रेंज आहे मित्रांनो तुमचे 35,100 ही रेंज आहे. 35,100 वरती जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी मध्ये आपल्याला बायची पोझिशन घ्यायची नाही. म्हणजे बँक निफ्टी बाय कुठून आहे, बँक निफ्टी बाय अबाव ओनली 35,100. ओके इथून वरती काय करायचं बाय करायचं. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला टार्गेट 1 जे आहे ते काय भेटणार आहे आणि टार्गेट 2 जे आहे ते काय भेटणार आहे हे पण काय करा पहिल्यांदा समजून घ्या. कारण का जोपर्यंत आपण मित्रांनो मार्केटमध्ये लेवलवरती काम करणार नाही, लेवलचं जोपर्यंत बँक निफ्टीचा रिस्पेक्ट करणार नाही तोपर्यंत तुमचा बँक निफ्टीमध्ये मित्रांनो पैसा बनणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो माझं पहिलं टार्गेट असेल बँक निफ्टी जर सोमवारी गॅप ऑफ ओपन झाला, काय म्हणतो मी 100, 150, 200 पॉईंट जर सोमवारी बँक निफ्टी गॅप ऑफ ओपन झाला आणि गॅप ऑफ ओपन होऊन जर अपसाईडला बँक निफ्टीने ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर 35,389 हे माझं मित्रांनो पहिलं टार्गेट असेल आणि मित्रांनो दुसरं बँक निफ्टीचं जे टार्गेट निघून येते ते 35,720 टार्गेट निघून येते हे लक्षात. म्हणजे पहिलं टार्गेट तुम्हाला काय भेटणार आहे बँक निफ्टी 35,100 वरती गेला का बाय करायचं आहे, तुम्हाला 35,000
389 हे तुमचं पहिलं टार्गेट असेल आणि बँक निफ्टीचं मित्रांनो तुम्हाला दुसरं टार्गेट असेल 35720 पर्यंत बँक निफ्टी तुम्हाला जरूर घेऊन जाण्याची कपॅसिटी मित्रांनो मंडेला राखते हे पहिल्या लक्षात घ्या. कारण का ज्या पद्धतीचं ऑप्शन सेटअप आणि ज्या पद्धतीचं मंथली एक्सपायरीचं आपण जवळ पोहोचायला लागलोय त्या पार्श्वभूमीवर वाईड स्विंग जे आहेत ते अपसाईडला डाऊन साईडला दोन्ही साईडला पॉसिबल आहेत हे पहिल्या लक्षात. मित्रांनो मंडेला जर बँक निफ्टी तुम्हाला शॉर्ट करायचं असेल त्यानंतर मी मंडेला जर तुम्हाला बँक निफ्टी शॉर्ट, आता इथं खूप मोठी रेंज आहे मित्रांनो. बँक निफ्टी ऑलरेडी अशा ठिकाणी सध्याला क्लोज आहे 34700. ओके 34700 ला मित्रांनो बँक निफ्टी क्लोज आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या पार्श्वभूमीवर मी बँक निफ्टी मध्ये लॉन्ग पोझिशन जे आहे ते 35100 च्या वरून सांगतोय. ह्या एरियामध्ये मित्रांनो बँक निफ्टी जरूर तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मार्केट जर सोमवारी खूप गॅप डाऊन ओपन झालं 200-300 पॉईंट जर तिथं देखील मला कुठलीही पोझिशन घ्यायची नाही, कुठलाही ट्रेड टाकायचा नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर मला मंडेला ट्रेड टाकायचं असेल डाऊन साईडला तर मित्रांनो जोपर्यंत 34600 च्या खाली बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत शॉर्ट पोझिशन बँक निफ्टी मध्ये बनत नाही. रेंज वाईड झाली बँक निफ्टीची हे पहिल्यांदा समजून घ्या. बँक निफ्टी सेल करायचं आहे, कुठून सेल करायचं बँक निफ्टी 34600 च्या खाली तुम्हाला सेल करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके त्यानंतर तुम्हाला बँक निफ्टी मध्ये पहिलं टार्गेट कुठं भेटेल जरूर मित्रांनो बँक निफ्टी परत एकदा 34086 कडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. ही जर लेवल ब्रेक झाली तर 34086 पर्यंत बँक निफ्टी जाईल आणि 34086 खाली जाण्याची शक्यता कमी वाटते बँक निफ्टी मध्ये. कारण का बँक निफ्टीचा जो ऑप्शनचा बेस आहे त्या ऑप्शनच्या बेसला परत एकदा मार्केटने ऑलमोस्ट रिस्पेक्ट केलाय, त्या बेसच्या जवळ बँक निफ्टी परत एकदा काय झालाय त्या ठिकाणी मित्रांनो आलेला आहे. या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय करायचं आहे मंडेला बँक निफ्टी मध्ये मित्रांनो ट्रेडिंग करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रयत्न आवडत असेल, माझा व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो जरूर व्हिडिओ मध्ये कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडतोय. त्याचबरोबर मित्रांनो एक क्वालिटी कंटेंट जे आहे ते बँक निफ्टीचं मी तुम्हाला शेअर करतोय, जे मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा हा प्रयत्न जो आहे तो मी काय केलाय या ठिकाणी केलाय, जे डेली बँक निफ्टीचं चार्ट अनालिसिस करून मी जे प्रिडक्शन करतोय ते ऑलमोस्ट प्रिडक्शन आपलं त्या ठिकाणी बरोबर जातं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टी मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर 20 पॉईंटचा फक्त एसएल ठेवून मार्केटमध्ये काम करा. तुम्हाला असंख्य ठिकाणी कॉल प्रोव्हाइड केले जातील, टिप प्रोव्हाइड केले जातील, तिथे 60-70 पॉईंटचे स्टॉप लॉस असतात, एसएल असतात, इतके एसएल घेऊन मित्रांनो मार्केटमध्ये कधीही काम करू नका. फक्त 20 पॉईंटसाठी मार्केटमध्ये काम करा, जरूर तुम्ही मित्रांनो त्याच्यामध्ये खूप चांगला सक्सेस मिळेल, खूप चांगला पैसा तुम्ही कमवाल मित्रांनो लक्षात घ्या. मला खूप वाईट वाटतंय मित्रांनो मी थोडं जास्त कंटेंट शेअर करतोय आता इथून, म्हणजे ज्यांना बँक निफ्टीचं मंडे मध्ये काय होणार हे ज्यांना बघायचं होतं त्यांच्यासाठी व्हिडिओ संपलाय, त्यांनी व्हिडिओ मधून लेफ्ट झालं तरी चालेल. मी पूर्ण 7-8 मिनिटं तुम्हाला काही मिनिटं अजून थोडी इन्फॉर्मेशन सांगेल मित्रांनो. मला एका गोष्टीचं कशाचं वाईट वाटतंय अलीकडं ते सांगतो, इव्हन मी देखील खूप मोठमोठे लॉसेस जे आहेत ते पूर्वी केलेले आहेत, नाही असं नाही. ओके मित्रांनो मार्केटमध्ये काम करण्यासाठी एका स्पेशल मेंटॅलिटीची सायकोलॉजीची गरज असते आणि आपल्याला ज्या वेळेला चांगला प्रॉफिट होत असतो त्यावेळेला आपलं स्वतःवरती कुठलंही कंट्रोल नसतं, आपण प्रचंड पैसा जो आहे तो काय करत असतो त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो हे पहिल्यांदा लक्षात. आणि हा पैसा मित्रांनो आपल्याला एका दिवसामध्ये 10,000, 20,000, 30,000, 40,000 देखील आपण प्रॉफिट कमवतो. मग आपल्याला असं वाटायला लागतं की मित्रांनो आपण लाखो रुपये कमवू शकतो आणि तुम्ही तिथं तुमची जी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीच्या बाहेर रिस्क घेता. मित्रांनो तुम्हाला 10,000, 20,000, 4,000, 5,000 जर प्रॉफिट झालं असेल एका दिवसामध्ये तर ते प्रॉफिट घरी घेऊन जावा, त्यापेक्षा जास्त प्रॉफिटची अपेक्षा मार्केटकडून करू नका. पण तुम्हाला वाटतं बाबा आपल्याला त्यापेक्षा जास्त प्रॉफिट होईल आणि तिथं बरोबर तुम्ही लॉस करताय. कित्येक लोक कॉल करतात सर माझा 55,000 लॉस आहे पोझिशन मध्ये, सर मी 2,000 लॉट बाय केले, सर मी 2,500 लॉट बाय केले, सर मी 900 क्वांटिटी बाय केले. कशासाठी मित्रांनो करताय इतक्या मोठ्या पोझिशन? मित्रांनो बँक निफ्टी मध्ये ऑप्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये काम करत असताना तुम्ही तुमची पोझिशन इतकी छोटी ठेवा, तुमचा 10 वेळा जरी स्टॉप लॉस हिट झाला तरी तुम्हाला वाईट वाटलं नाही पाहिजे, तुम्हाला तुमचं लॉस झाल्याचं दुःख व्हायला नको आहे. इतका छोटा लॉस स्टॉप लॉस ठेवा. तुम्हाला वाटेल सर मग स्टॉप लॉस लगेच हिट होतोय, मित्रांनो तुमचा जर स्टॉप लॉस लगेच हिट होत असेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी मार्केटमध्ये एंट्री घेतली हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत पाठीमागच्या 8-10 दिवसापासून काम करत असाल, व्हिडिओ बघत असाल किंवा चॅट कॉल बघत असाल तर माझं 20 पॉईंटचा एसएल देखील मित्रांनो 10-15 मिनिटं हिट होत नाही. का होत नाही? बँक निफ्टी मध्ये 20 पॉईंटचा एसएल जर तुमचा 10-15 मिनिटं हिट होत नसाल तर तुमची एंट्री कुठे आहे तुम्हाला लक्षात येईल. आणि जोपर्यंत मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये प्रॉपर एंट्री घेऊन काम करणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये पैसा बनत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पैसा घरी घेऊन जाण्याची सवय लावा तुम्ही पहिल्यांदा. तुम्ही ज्या वेळेला पैसा घरी घेऊन जाण्याची सवय लावाल, बँक डिमॅट अकाउंट मधून पैसा ज्या वेळेला बाहेर काढायची सवय लावाल त्यावेळेला मित्रांनो बँक निफ्टीमध्ये अनबिलिव्हेबल पैसा बनतोय. इतका पैसा तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा भेटू शकत नाही.
मला जस्ट एका काल व्यक्तीचा कॉल आला, सर माझं सकाळी 15,000 प्रॉफिट होतं, मी 26,000 लॉस मध्ये कन्वर्ट केलं. मी म्हटलं तुम्हाला सॅलरी किती आहे, ते म्हणले की सर मला 15,000 सॅलरी. मी म्हटलं दिवसाला 15,000 सॅलरी का? नाही सर म्हणले. मग मला सांगा मित्रांनो, तुम्हाला एक महिना काम केल्यानंतर जर 15,000 पगार मिळत असेल आणि त्याच्या तुलनेत जर तुम्हाला दिवसाला इथं 10,000 5,000 मिळत असेल, तर तुम्ही अजून काय अपेक्षा ठेवताय? मार्केट तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा, तुमच्या कपॅसिटीपेक्षा, तुमच्या रिस्क मॅनेजमेंटपेक्षा, तुमच्या मनी मॅनेजमेंटपेक्षा खूप काय द्यायला लागले, हे तुम्हाला फक्त घेता येत नाही, कळत नाही. हे समजून घ्या, ही सायकोलॉजी पहिल्यांदा डेव्हलप करा. आणि मित्रांनो, हेच आपण सोल्युशन एक्झॅक्ट आपल्या बँक निफ्टीच्या ऑनलाईन कोर्समध्ये काढलंय, जो अनबिलिएबल कोर्स आहे मित्रांनो. त्यासाठी 3 लाख आपण रिक्वायर्ड कॅपिटल सांगितले. ज्यांना 6 महिन्याचा बँक निफ्टीचा ऑप्शनचा एक्सपिरियन्स असेल तरच कोर्स जॉईन करा. लॅपटॉप वगैरे असेल तरच बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करा, अदरवाईज करू नका. त्याच्यात काही हाती लागणार नाही. जर सांगितलं मोबाईल मध्ये फक्त बाय सेल होते, ह्याच्यापेक्षा दुसरं काय होत नाही. बँक निफ्टी मध्ये मित्रांनो 10-15 मिनिटात सगळा गेम होत असतो. त्या 10-15 मिनिटात जर मार्केटला तुम्ही मिस केला असेल, तर तुम्ही दिवसभर कितीही मार्केट सोबत फाईट केली तर तुम्हाला मार्केट एकही रुपया देत नसतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.